गोंदिया नगर परिषदेकडे स्वतःचा डम्पिंग यार्ड नसल्याने शहरातून गोळा केलेला कचरा टाकावा कुठं असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर पावसाळ्यात समस्या आणखी वाढत चालली आहे. नगर परिषदेकडे डम्पिंग ग्राउंड असल्याने तो कचरा जवळपासच्या क्षेत्रात टाकला जातो आणि त्यामुळे नागरिकांना सुद्धा याचा त्रास होतो. यावर अद्यापही तोडगा निघाला नसून यावर मार्ग काढण्यात येत असल्याची माहिती नव्याने नियुक्त झालेले गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप चित्रावार यांनी माध्यमांना सांगितले आहे. इथे आपल्या इथे मी पाहत आहे की कचऱ्याची भीषण समस्या आहे. आपल्याकडे सध्या डम्पिंग ग्राउंड नगरपालिकेचं नसल्यामुळे कचरा उचलण्यासाठी थोडासा त्रास होत आहे. आपल्या सर्व गोंदियावासियांना माझी ही नम्र विनंती आहे की कचरा हा घंटा गाडीतच टाकावा. इथे इतरत्र नका टाकू. जर कचरा आपण इतरत्र टाकला आणि तो नालीत पडला तर नालीद्वारे मोठ्या नाल्या तर मोठ्या नालेद्वारे नदीमध्ये जातो आणि तिथेच आपला WTP प्लांट येथे असतो. त्याच्यामुळे परत तोच कचरा किंवा तेच पाणी आपल्याला रिसायकल करून पिण्यासाठी वापरावं लागतं. म्हणून ही विनंती आहे की जो कचरा आहे तो डम्पिंग आमच्या गाड्यामध्येच टाकावा, जेणेकरून आम्ही डम्पिंग ग्राउंडवरून शास्त्रोक्त पद्धतीने त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट घेतलेला आहोत. आता जागेचे ठिकाणी व्हिजिट करणार आहे. काही लोकांचा स्थानिक नागरिकांचा इथे विरोध आहे. प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच त्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यात येते. याशिवाय लोकांनी कचरा इकडे तिकडे न टाकता घंटागाडीतच टाकावे असे आवाहन सुद्धा मुख्याधिकारी यांनी नागरिकांना केले आहे. तर शहराच्या विविध भागातील लोकांनी सुद्धा आपल्या समस्या सोडविण्याकरता मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.